ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। क्रांतीज्योती महिला विकास संस्था आणि श्री शक्ती महिला मंचतर्फे दिनांक 25 जुलै रोजी यशवंतराव नाट्यगृह येथे चला खेळूया आपली मंगळागौर या अंतर्गत मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे आणि पुण्याबाहेरील अनेक मंगळागौर संघ यामध्ये सहभागी झाले होते। क्रांतीज्योती महिला विकास संस्था आणि श्री शक्ती महिला मंचाच्या अध्यक्ष सोहनी ज्ञानेश डांगे यांनी या स्पर्धेतून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले। या कार्यक्रमाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला। नववारी नेसून आलेल्या स्त्रियांनी नाट्यगृह भरून गेले होते। सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते। कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती नामदार डॉक्टर नीलम गोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। मंगळागौरीचा सोहळा पाहून त्यांना झाशीच्या किल्ल्यावरील नऊवारी साडी परिधान केलेल्या आणि बाळाला पाठीशी बांधून घोड्यावर बसून कड्यावरून झेप घेणाऱ्या झाशीच्या राणीची वीर माता जिजाऊ ताराराणी सावित्रीबाई फुले यांची आठवण झाली। यांची वेशभूषा पण नऊवारीतच होती। यातून वीरश्रींचा इतिहास घडविला। महिलांनी आपले संघटन कौशल्याच्या सहाय्याने निर्भयपणे पुढे येऊन राजकारणात सक्रिय व्हावं आणि यशस्वी क्रांती करावी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केले आणि मंगळागौर स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले ग्रुप अनुक्रमे प्रथम क्रमांक हिरकणी ग्रुप, द्वितीय क्रमांक रणरागिनी ग्रुप, तृतीय क्रमांक स्नेहवर्धिनी ग्रुप, उत्तेजनार्थ सुरभी ग्रुप आणि नक्षत्र ग्रुप तसेच सर्वात भारी माझी नऊवारी या स्पर्धेचा पुरस्कार आणि बक्षीस वितरण यांच्याच हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर आणि रंग शारदाच्या संस्थापिका अस्मिता मिराणे यांनी केले। मंगळागौरी आणि नववारी स्पर्धेचे परीक्षण मनाली सोनवणे आणि गौरी प्रधान यांनी केले। यावेळी क्रांतीज्योती संस्थेचे सेक्रेटरी ज्ञानेश डांगे, हर्षवर्धन फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल तिम्हण, स्नेहल सुकाटे, देवकी भिंगारे, रुपाली लांबे, वैजयंती दंडनाईक, नक्षत्र डांगे, स्नेहल भिवरे, मनीषा गायकवाड, प्रिया वेद पाठक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।